ओके, और रिकॉर्डिंग करना कितने मिलेंगे? जरूर सर, स्क्रीन दिखती है क्या? ओके, हो सर, दिसती आज आपल्याला कटाशी जुळणारे पद पर आपल्याला या ठिकाणी हा टॉपिक अभ्यासायचा आहे. हा बुद्धिमत्तेचा टॉपिक आहे. गटाशी जुळणारे याच्यामध्ये संख्या वगैरे आधीच्या याच्यामध्ये कव्हर झालेले आहे. आता हा यातला हा शेवटचा आहे, म्हणजे गटाशी जुळणारे पद मधल्या आकृत्या. त्याच्या सर्वात महत्वाच्या काही गोष्टी जे प्रायमरी स्टेजला आपल्याला लक्षात ठेवणं गरजेचं आहे की हा प्रश्न मुळात सोडवला कसा जाणार आहे. तिथं प्रास्ताविकामध्ये एकच सांगू इच्छितो की ह्या तीन प्रश्न म्हणजे तीन प्रश्न आकृत्या आपल्याला या ठिकाणी दिलेल्या आहेत. या तीन प्रश्न आकृत्यांचा विचार करून, म्हणजे ही पहिली आकृती आहे, नेमकं याच्यामध्ये काय आहे किंवा कोणते घटक आहेत ते पुढे आकृती पाहणार आहोत. तर पुढच्या आकृती जाताना त्याच्यात नेमका काय बदल झाला किंवा याचा संबंध पुढच्या आकृतीची कसा जोडलेला आहे किंवा आहे घट असं लक्षात ठेवायचं. हे आहे, हे आहे, हे आहे, म्हणून याच्या सारखाच असणारी आकृती आपल्याला काय करायचे पुढं फाइंड करायची आहे. म्हणजे एकच गुणधर्म या तिन्ही आकृत्यांमध्ये किंवा एकच पॅरामीटर म्हणजे अशी एक गोष्ट आहे की जी तिन्हींमध्ये काय केलेली आहे, वापरलेली आहे किंवा ती उपयोग केलेला आहे, म्हणजे तो संबंध तिन्हीमध्ये दिसून आला पाहिजे. जो काही गुणधर्म आहे, जो काही तो तिन्ही आकृत्यांमध्ये दिसला पाहिजे. आता हे तोंडी सांगण्यापेक्षा प्रायमरी स्टेजला एक कल्पना देतो की बऱ्याच वेळा काय होतं की काय होऊ शकतं. समजा पहिली आकृती आहे, त्याच्यामध्ये असे वेगवेगळ्या प्रकारचे काय करू शकतात, असे चिन्ह देऊ शकतात जसं तिसऱ्यामध्ये दाखवतो. आणि मग हे चिन्ह काय केले जातात, एकतर अशा पद्धतीने चिन्ह आहे तर 90 अंशामध्ये, 90 अंशामध्ये आणि 90 अंशामध्ये अशी फिरवलेली असतात. एकतर क्लॉकवाईज फिरवलेले असतात किंवा अशी अँटी क्लॉकवाईज. आतलेच जे चिन्ह आहेत ते घड्याळाच्या किंवा घड्याळाच्या विरुद्ध दिशेने अशा प्रकारे फिरवलेले असतात. मग तो संबंध आहे का पहिला पाहायचा आहे. त्याच्यानंतर एकंदरीत आकृतींमध्ये असणाऱ्या रेषा यांच्या संख्येचा संबंध आहे का, कारण बऱ्याच ठिकाणी रेषेचा संबंध दिला जातो. त्याच्यानंतर तिसरं पॅरामीटर असतं की याच्यामध्ये आरशातील प्रतिमा आहे का किंवा पाण्यातील किंवा जलातील पाण्यातील प्रतिमा यांचा विचार आपण करायचा आहे. की दिलेल्या आकृत्या, आता दोन आकृत्यांचं कधी कधी कॉम्बिनेशन असतं, समजा अशी एक आकृती असते त्याच्या खाली लगेच दुसरी अशी आकृती दिलेली असते, म्हणजेच ही काय आहे, ही पाण्याची आकृती. मग असं कॉम्बिनेशन पुढे दिलेलं आहे का, तिथे पुढे पुढच्या आकृत्यांमध्ये आलं आहे का? जर पाण्यातील आकृती आलेली असेल तर मात्र तो सगळ्यांना पॅरामीटर जुळणार आहे. आणि ऑटोमॅटिक आपण काय करणार आहे की दुसरं म्हणजे उत्तर आकृत्यांमध्ये जे पर्यायी उत्तर आकृती आहे याच्यामध्ये पाण्यातील आकृती कुठे दिली ते आपण शोधणार आहे. आता हे जरी तुम्ही असं हे सांगितलं, समजा हे सांगणं शक्य आहे, पण काय होईल याच्यामुळं सगळं लक्षात ठेवणं जरा थोडंसं तुम्हाला पण जड जाऊ शकतं. मग आपण एक काम करूया, डायरेक्ट उदाहरणं घेऊन त्याच्यातून कशा पद्धतीने आपण उत्तर आकृती आपण शोधू शकतो याचा विचार करूया, म्हणजे ते जास्त संयुक्तिक जाईल. पहा, इथे आपण पहिला प्रश्न सोडूया. सर्वांना या ठिकाणी विचार करायची पहिली आकृती काय याच्यामध्ये, त्याच्यामध्ये चौकोन दिलेला आहे, परत आतमध्ये पण एक चौकोन दिला आहे, त्याच्या आतमध्ये पण एक काय केलं आहे, चौकोन दिलेला आहे. तीन चौकोन आहेत. म्हणजे पहिल्या आकृतीतून मला एक गोष्ट कळाली की सुरुवातीला जी मोठी आकृती आहे तिचीच लहान आकृती आतमध्ये आणि तिच्याच आतमध्ये तिच्यापेक्षा लहान आकृती आहे. म्हणजे एक सारख्या आकृत्या परंतु कशा झाल्या, त्या उतरत्या क्रमात म्हणजे लहान लहान होत गेल्या. किंवा एखादा म्हटलं आतून मला सुरुवात करायची तर ते मोठ्या मोठ्या होत गेल्या, पण आकृती कशी आहे, एक सारखी आहे. अकबर हा पहिल्या याच्यात सापडलेला मला संबंध आहे. हा दुसऱ्या दुसरी आकृती पाहत असताना हा संबंध जुळतोय का, मला एवढंच पाहायचंय. पहा, बाहेरची आकृती त्रिकोण आहे, त्याच्या आतली पण आकृती त्रिकोण आहे, त्याच्या आतली पण आकृती त्रिकोण आहे. आकृती लहान होत गेली पण आकृती कशी इथं सारखी आहे, इथं जुळलंय. ठीक आहे, हा संबंध तिसऱ्या आकृती सुद्धा जुळतोय का, कारण तिनेही आकृतीचे गुणधर्म जर जुळले तरच आपण तो गुणधर्म उत्तर आकृतीला लागू करून ती शोधण्यासाठी आपण सक्षम राहणार आहे. आता इथं जो दिला आहे हा कोणता आहे, ही आकृती आहे षटकोन.
बरोबर आहे. सहा, आता त्याच्या आतमध्ये छोटा षटकोन आणि त्याच्या आतमध्ये आणखी छोटा षटकोन आहे. आकृती लहान लहान होत गेली शिवाय ती एकाच प्रकारची आहे. हा पॅटर्न इथे जुळतोय. मग इथे पहा, आता इथं आणखी एक आहे. इथे पण पहिलंच तुम्ही म्हणताल सर बाहेर पण चौकोन आहे, आतमध्ये पण चौकोन आहे, याच्या आतमध्ये पण चौकोन आहे. पण इथे जर पाहिलं तर ह्या रेषेलाच ही रेष समांतर आहे, ह्याच रेषेला ही समांतर आहे. जसं इथं ही बाजू समांतर, ह्या तीनही बाजू एकमेकाला समांतर आहे. फक्त इथं काय होतंय, ही बाजू आहे, त्याच्यानंतर ही बाजू, पण ही आतल्या चौकोनाची बाजू अशी समांतर पाहिजे होती पण ती इथं नाही. म्हणून मी याला काय करणार आहे, या ठिकाणी रिजेक्ट करणार आहे. इथे पण तोच आहे की हा आतला त्रिकोण अशा पद्धतीने पाहिजे होता. म्हणजे ही जी बाजू आहे, ही बाजू आणि ही बाजू, तिन्ही बाजू कशा पाहिजे होते, समांतर. तर कदाचित मी याला काय केलं असतं, बरोबर दिलं असतं, पण ते इथं नाहीये. म्हणून मी याला विचारात घेणार नाही. आता या ठिकाणी पहा, बाहेर वर्तुळ आहे, आतमध्ये वर्तुळ आहे आणि इथे पण वर्तुळ आहे. बऱ्यापैकी आतमध्ये सर्व गोष्टी ह्या समांतर आहेत एकमेकाला. तर माझ्या दृष्टीने हा पर्याय बरोबर आहे. त्याच्यानंतर तरी मीही तरी उत्तर सापडल्यानंतर नाही म्हणून चौथी आकृती सुद्धा पाहूया. ऑब्जेक्टिव्ह प्रश्न सोडवण्याचा सगळ्यात मोठा बेसिक नियम असा आहे की दिलेल्या उत्तरांपैकी चार उत्तरं तुम्हाला दिलेली आहेत, सर्वोत्तम उत्तर आपल्याला शोधायचं आहे. शब्द काय आहे, सर्वोत्तम पर्याय आपल्याला द्यायचा आहे. कदाचित एखादा प्रश्न असू शकतो की त्याच्यामध्ये ही पण बरोबर आहे, ही पण बरोबर आहे, ही पण बरोबर आहे आणि ही पण बरोबर आहे, पण यांच्यापेक्षाही सगळ्यात जवळ जाणारा पर्याय कोणता, तर अशा वेळेस तो पर्याय आपल्याला द्यायचा असतो. तुम्ही पाचवीची परीक्षा आहे ही समजा, तर याच्यामध्ये इतकं काही क्रिटिकल तुम्हाला दिलं जात नाही, पण ऑब्जेक्टिव्ह प्रश्नाचा मेन मोटो असतो की सर्वात जवळ जाणारा पर्याय आपल्याला द्यायचा असतो. म्हणून तीनला सापडलं की आता पाच झालं, आता चौथा पर्याय बघायचा नाही, तर असं करू नका. जे पर्याय नाही त्याला फुली मारा. दुसरा पर्याय पण नाही, हा पर्याय आहे म्हणून टिक मार्क केली. आता हा पर्याय पहा, बाहेर चौकोन आहे, आतमध्ये चौकोन आहे. आतमध्ये काय येणं गरजेचा होता, चौकोन येणं गरजेचा होता, परंतु इथे काय आलाय, वर्तुळ. म्हणजे ही सुद्धा आकृती या ठिकाणी बसत नाही. म्हणजे या ठिकाणी आपलं पर्याय किती आहे, पर्याय क्रमांक 3. मला वाटतं पहिला प्रश्न तुमच्या लक्षात आला असेल. इथे एकच गोष्ट लक्षात ठेवायची की जो गुणधर्म पहिल्या आकृतीत आहे तो दुसरीमध्ये लागू होतोय का. दुसरीमध्ये लागू होणारा जो गुणधर्म आहे तो पहिला, दुसरा आणि तिसरा या तिन्हीमध्ये लागू जर होत असेल तर तसाच गुणधर्म आपण उत्तर आकृत्यांमध्ये काय करणार आहे, शोधणार आहोत. आता इथे जर आपण पाहिलं तर पहा, पहिल्यांदा काय आहे, वर्तुळ आहे, त्याच्यानंतर काय आहे, चौकोन आहे, त्याच्यानंतर काय आहे, या ठिकाणी त्रिकोण आहे. ठीक आहे, हे मला पहिल्या आकृतीत दिसलं. मग मी पुढच्या आकृतीत आलो. पुढच्या आकृतीमध्ये मी जर ऑब्झर्व केलं तर काय दिसतंय आपल्याला पुढच्या आकृतीमध्ये, पहा बरं. पहिलं आपल्याला जनरल एक नजर फिरून, म्हणजे नजर टाकायची, पहिल्या आकृती कॉम्बिनेशन दिसलं बरं. आता पुढच्या ह्याच्यात पहा, त्याच्यात काय दिसतंय पहा, बाहेरचा जो वर्तुळ होता तो काय झालाय, आत पुढच्या आकृतीत जाताना आतल्या त्रिकोणामध्ये आला, हे मला ऑब्झर्व झालं. ठीक आहे, मग आता हाच नियम इथे पुढे लागू होतोय का आपण पाहूया. आता काय होणार आहे, जी बाहेरची आकृती आहे ती आतल्या आकृतीमध्ये काय होते, पुढच्या वेळेस पुढच्या आकृतीत जाताना जी आतली आकृती आहे त्याच्या आतमध्ये जात, हा बाहेरचा चौकोन तो कुठे येणार आहे, वर्तुळ. चौकोन वर्तुळात आला, त्रिकोण बाहेर आला, हे गुणधर्म इथं जुळत आहे. आता याच्या पुढची आकृती काय यायला पाहिजे, याची पुढची आकृती अशी यायला पाहिजे की चौकोन आणि हा त्रिकोण पुढे जाईल, आता चौकोनात जाईल आणि हा गोल ऍटोमॅटिक काय होईल, इथे बाहेर येईल. ह्या म्हणजे हे जे नियम फॉलो केले ह्या आकृतीने तो इथे. आता हा पर्याय आपल्याला काय करायचा, इथे सापडतोय तपा. आता इथं वर्तुळ असणार एकच पर्याय आहे, परंतु चौकोनामध्ये काय येणं गरजेचं होतं, त्रिकोण, परंतु इथे काय दिलंय त्यांनी, गोल. म्हणजे हा सुद्धा पर्याय इथे काय होत नाही, जुळत नाही. मग नेमकं आता करायचं काय, तर मग कधी कधी प्रश्न येणं फार सोपा असतो. आपण जो पर्याय शोधलाय, आपण जो क्रायटेरिया लावलाय तो इथे जुळत नाही, नसेल जुळत द्या सोडून, पुढचा क्रायटेरिया लाव. पण इथे हा प्रश्न इतका सोपा आहे की इथे क्रायटेरियाची यांना गरज नाही, यांना फक्त इथे काय अपेक्षित आहे, तर आपण संबंध लावून पाहिलं तर ती आकृती इथे काय सापडली नाही. म्हणजे तिथून एकच गोष्ट लक्षात येते की पहिली आकृतीत पहा काय, वर्तुळ आहे, चौकोन आहे, त्रिकोण आहे. बर, दुसऱ्या आकृतीत पहा, वर्तुळापासून सुरू करू आपण, वर्तुळ आहे, त्रिकोण आहे, चौकोन आहे. तिसऱ्या आकृती पहा, वर्तुळ आहे, त्रिकोण आहे आणि चौकोन आहे. म्हणजे आता हा संबंध मात्र ह्या तिन्हीमध्ये कॉमन आहे. काय,
ही प्रत्येक आकृती वर्तुळ त्रिकोण आणि चौकोन या तीन आकृत्यांचं काय आहे हे कॉम्बिनेशन आहे. मग या तीनही आकृत्यांचं कॉम्बिनेशन आपल्याला पुढच्या पर्यायातून काय करावं लागेल, शोधावं लागेल. मग इथे पहा, इथे पहिल्या पर्यायाचा पाहिला तर इथे पण चौकोन आहे आणि इथे पण चौकोन, म्हणजे इथे त्रिकोण नाही म्हणून आपण याला काय करणार आहे, याला हा बसत नाही आपल्या क्रायटेरिया. इथे पण दोन त्रिकोण आहेत याला आपण घेणार नाही, इथे पुन्हा दोन वर्तुळ आहेत म्हणजे हा सुद्धा मी घेणार नाही. इथे मात्र चौकोन पण आहे, वर्तुळ पण आहे, त्रिकोण आहे, म्हणजे तीनही कॉम्बिनेशन या ठिकाणी आहे. म्हणजे इथे पर्याय क्रमांक किती आपला, चार. याचं उत्तर पर्याय क्रमांक किती येणार आहे, चार. पहा प्रत्येक आकृती कोणत्या पद्धतीने गुणधर्म एकत्र केलाय हे कितीही क्रायटेरिया लागू शकतात. इथे पहिल्या क्रायटेरियानुसार जुळलं नाही मला, परीक्षेत आपलं असं होणार आहे की तुम्ही जो क्रायटेरिया लावताय तो तिथे काय होणार नाही, जुळणार नाही. नाही जुळला तर हताश नाही व्हायचं, लगेच काय करायचं आपण की तो क्रायटेरिया सोडून द्यायचा आणि दुसरा काही क्रायटेरिया जुळतोय का असं पाहायचं. आणि कधी कधी सोप्यापासून सुरुवात केली तर फायद्यात पडतं, कारण प्रश्न फार सोपा असतो पण आपण त्याला बऱ्याच वेळा जास्त विचार करून किचकट करून ठेवतो. पहिलं सिम्पल वेने पहा त्याला. आता इथं मी पण आधी ह्या तीन आकृत्यांचं कॉम्बिनेशन आहे का ते पाहिलं, त्याच्यानंतर दुसरा क्रायटेरिया जर लावला असता तर कदाचित पहिलं उत्तर सापडलं असतं. पण असो, मला सांगण्याचं तात्पर्य एवढंच आहे की पहिला क्रायटेरिया जरी आपला फेल झाला तरी दुसरा क्रायटेरिया जोडतोय का पहा, दुसरा जरी क्रायटेरिया आपला जुळला नाही तर तिसरा क्रायटेरिया लावून पहा. कारण हा प्रश्न इतका सोपा आहे की याच्यात आपला मार्क आपण जाऊन द्यायचा नाहीये. इथे आपण वेगवेगळ्या पद्धतीने काय करायचं आहे, क्रायटेरिया लावण्याचा प्रयत्न करायचा आहे. हा तिसरी तिसरा जो प्रश्न आहे हा देखील असाच आहे. आता याच्यामध्ये मी जेव्हा हा सोडवण्याचा ट्राय करत होतो तर याच्यात मला असं वाटलं होतं की समजा ही खुली या ठिकाणी तर दोन म्हणजे एक कॉर्नर सोडून पुढच्या कॉर्नरला खुली आधी पहा, म्हणजे आधी खुली पुढे होती तर खुलीचा विचार करू इथं, तर हा कॉर्नर सोडून ती इथे आली. बरं, पुढच्या वेळेस ती पुढे जायला पाहिजे, एक कॉर्नर सोडून ती परत इथे यायला पाहिजे तिसऱ्या आकृतीमध्ये. पण इथं आलंय का ती, नाही. मग दुसरा क्रायटेरिया जोडला आणि नंतर मग बराच विचार केल्यानंतर कळालं की ही आधीच्याच प्रश्नासारखा हा प्रश्न आहे की ज्या आकृतीमध्ये खुली वर्तुळ आणि पूर्ण रंगवलेला चौकोन हे कॉम्बिनेशन ज्या आकृतीमध्ये आहे, कारण आता पहा त्या आकृतीमध्ये काय होणार आहे तो आपला पर्याय असणार आहे. बरोबर आहे. आता इथे जर नीट पाहिलं तर हा जो वर्तुळ आहे हा प्रत्येक ठिकाणी खुली आणि भरत म्हणजे पूर्ण रंगवलेल्या चौकोनाच्या मध्ये आहे. बरोबर आहे. आता इथे हे तीनही सिम्बॉल आहेत पण मधी वर्तुळ आलेला नाही म्हणून मी ही आकृती घेणार नाही. नंतर इथं पहा वर्तुळ मध्ये आलाय म्हणजे माझ्या दृष्टीने हा बरोबर आहे. आता फुली पण आहे आणि पूर्ण रंगवलेला आहे, ओके, हा माझ्या दृष्टीने मला बरोबर वाटतो. इथे पहा मधला वर्तुळ रंगवलेला आहे आणि हा चौकोन पूर्ण रंगवलेला पाहिजे पण हा पण नाहीये, म्हणजे हा सुद्धा पर्याय नाहीये आणि हा सुद्धा पर्याय नाहीये. म्हणजे इथे आपला पर्याय क्रमांक किती येतोय, दोन येतोय. म्हणजे पहिल्यांदा सोपा क्रायटेरिया लावून पहा की दिलेल्या आकृतींचाच कॉम्बिनेशन आहे का, जर तशी आकृती असेल तर त्याला टिक मार्क करा असं. म्हणजे वेगवेगळे क्रायटेरिया आपल्याला काय करायचे लावून पाहायचे आहे. आता चौथा प्रश्न जर आपण पाहिला काय दिसतंय बघा बरं याच्यामध्ये, सोपे प्रश्न आहे ते. तर इथे दिलेला आहे चौकोन, चौकोन म्हणजे चार बाजू, बरोबर आहे, आणि आतमध्ये सुद्धा किती बाजू दिल्या आहेत, चार. हा काय आपला पंचकोन आहे, बरोबर आहे, आणि आतमध्ये पहा एक दोन तीन चार आणि पाच. नंतर हा त्रिकोण आहे आणि या ठिकाणी काय केलेले आहे, तीन रेषा या ठिकाणी दिलेल्या आहेत. म्हणजे बाहेरच्या आकृतीला जेवढ्या बाजू आहेत तेवढ्या रेषा आतमध्ये दिलेल्या आहेत. मग इथे पहा आपण पहिलं पाहूया, पहिला षटकोन आहे, मग याच्यामध्ये किती येतात, एक दोन तीन चार पाच सहा, माझ्या दृष्टीने ही आकृती बरोबर आहे म्हणून याला टिक मार्क करतो मी. त्याच्यानंतर इथे चौकोन आहे म्हणजे चार आकृत्या पाहिजे, चार रेषा पाहिजे आतमध्ये, एक दोन तीन चार आणि पाच, इथे एक रेष जास्त आहे. इथे त्रिकोण आहे म्हणजे तीन रेषा पाहिजे पण आतमध्ये दोनच आहे म्हणून ही पण नाही. इथे दिलेला षटकोन आहे, त्यांची आकृतीचा थोडा प्रॉब्लेम दिसतोय, ओके, षटकोन आहे, याच्यामध्ये सहा पाहिजे, एक दोन तीन चार म्हणजे कमी आहेत म्हणून हा पण नाही, म्हणून पर्याय कोणता आहे हा. आता बस याच्या संदर्भात पहा काय होऊ शकतं, बऱ्याच वेळा असं चौकोन देऊ शकतात आणि
एक दोन तीन चार आणि पाच असं सुद्धा तुम्हाला देऊ शकतात. मग याचा क्रायटेरिया काय तयार होणार आहे आपला, की बाहेरच्या आकृतीच्या बाजू आहेत चार आणि आतमध्ये रेषा बाहेरच्या बाजूपेक्षा एकने जास्त म्हणजे किती आहे पाच, असा सुद्धा क्रायटेरिया लावला जाऊ शकतो. समजा त्रिकोण आहे म्हणून आतमध्ये चार रेषा दिसतील, बाहेरच्या बाजूपेक्षा एक रेष कशी आहे जास्त आहे, म्हणजे हा सुद्धा क्रायटेरिया, म्हणजे असा सुद्धा क्रायटेरियाचा प्रश्न येऊ शकतो. किंवा आहे त्या संख्येपेक्षा दोन रेषा जास्त आहेत किंवा एक रेष कमी आहे, असा कोणताही ऑप्शन देऊन ते प्रश्न टाकू शकतात. त्यानंतर पाचवा प्रश्न जर आपण बारकाईने पाहिला, तुम्ही पण एक नजर फिरून घ्या, म्हणजे तुमची पण सोडवता सोडवता प्रॅक्टिस या ठिकाणी होऊन जाईल. काय दिसतंय तुम्हाला? पहिला त्रिकोण दिसतोय बरोबर आहे, त्याच्यानंतरचा वर्तुळ आहे, त्याच्यानंतरचा प्रत्येक याच्यामध्ये समान किती भाग दिसत आहे, चार है ना, एक दोन तीन आणि हा मधला चार बरोबर आहे. इथे पण काय चार. आता पहिल्या आकृतीचा जर विचार केला तर चार समान भाग केले आणि त्यातला एक भाग काय केला आहे रंगवला बरोबर आहे, एक भाग काय केला आहे रंगवला बर. मग हीच कंडिशन किंवा हा क्रायटेरिया पुढे लागू होतो का आपण इथे पाहूया. आता इथे पण समान किती आहे, चार भाग आहे आणि त्यातला एक भाग रंगवला म्हणजे इथे जुळतो बर. हाच क्रायटेरिया पुढं, चार भाग दिसत आहेत हो, चार भाग समान केलेले आहेत आणि इथे काय केलेलं आहे एक भाग काय केला आहे रंगवला आहे, म्हणजे इथे काय क्रायटेरिया आहे की दिलेल्या आकृतीचे चार भाग केलेले आहेत आणि त्यातला एक भाग काय केला आहे रंगवलेला आहे. मग इथे पहा, इथे सुद्धा एक दोन तीन आणि चार भाग केले आणि एक भाग काय केला रंगवलाय, पण इथे जर आपण नीट पाहिलं भाग कसे आहेत समान आहेत, हे भाग समान दिसत आहेत का, हा भाग छोटा आहे आणि हा भाग कसा आहे मोठा, म्हणजे याला तुर्तास तरी नाही म्हणूया. त्याच्यानंतर चौकोन आहे पहा, चार समान भाग आहे पण एकच भाग रंगवलेला पाहिजे, म्हणजे किती रंगवले दोन रंगवले, म्हणून हा सुद्धा आपला क्रायटेरिया बसत नाही. इथे चार भाग पाहिजे तर ऑलरेडी इथे तीन आले समजा काही कारणास्तव, किंवा दोन रंगवलेले दिसतात त्याच्यामुळे हा पण भाग आपण घेणार नाही. इथे चार समान भाग दिसत आहेत आणि त्यातला एक भाग रंगवला आहे, म्हणजे या आकृत्यांमध्ये जो गुणधर्म आपल्याला सापडला होता तो गुणधर्म आपल्याला काय होतोय तर या ठिकाणी सापडत आहे, म्हणून पर्याय क्रमांक चार. हे पाचही प्रश्न अतिशय सोप्या, हे सोपे होते, म्हणजे हे पाच प्रश्न जे सोडवले ते हे सोपे, म्हणजे हे पाच प्रश्न आधी घेण्याचं एकमेव कारण होतं माझं की कोणत्याही येणाऱ्या आकृतीच्या प्रश्नाचा विचार करताना पहिला विचार सोप्यापासून करा, म्हणजे डबल डबल तुम्हाला काय करता येणार नाही, त्रास होणार नाही, सोपा आपल्याला लावायचा आहे पर्याय पहिला. त्याच्यानंतर या ठिकाणी हे काही आणखी प्रश्न आपण घेतले, आता सहावा प्रश्न पहा आणि मला सांगा. सॉरी, हा सहावा प्रश्न आपण घेऊया या ठिकाणी आणि मला सांगा की कोणता पर्याय बरोबर येईल, सांगा मला. तुम्ही पण 2 मिनिटं थोडा विचार करा आणि थोडस क्लास मध्ये इन्वॉल्व व्हा, नाही तर बऱ्याच वेळा काय होतं की मोबाईल पुढे चालू असतो आणि लक्ष तुमचं भलतीकडे असतं. या ठिकाणी ह्या आकृतीचा विचार करताना पहिल्यांदा मला असं वाटलं होतं की हे जे आतलं दोन काटे दिलेले आहेत हे एखाद्या वेळेस 90 डिग्री मध्ये फिरवले असतील, पण 90 किंवा नाही का कोणत्या तरी एका ठराविक अँगल मध्ये फिरवले असतील, पण तसा काही संबंध नाही दिसला. कारण ही जी रेष इथे होती ती इकडे झाल्याने इकडे, म्हणजे याला जर असा आणायचा असेल तर अँगल फिरून त्याची प्रतिमा घ्यावा लागेल बरोबर आहे, पण हा क्रायटेरिया मी इथे जोडायला गेलो तर तो शक्यतो काय होत नाही, जुळत नाही. मग साधा विचार केला काय की हे जे दोन काटे आहेत याच्यामध्ये हा जो अँगल तयार होतो हा कोणता तयार होतोय, काटकोन तयार होतोय, राईट अँगल. मग पहा इथे राईट अँगल तयार झालाय का त्या दोन काट्यामध्ये, नाही इथे नाही, इथे झालाय इथे नाही, म्हणजे कधी कधी पर्याय किंवा जो क्रायटेरिया आहे आपला हा फार सोपा आहे. पहिलं सोप्यापासून पहा, आकृती जी दिली आहे तर त्या आकृतीमध्ये सोप्या सोप्या क्रायटेरिया लावून आपल्याला उत्तर सापडतंय का, नाही जर जुळलं तर मग पुढच्या क्रायटेरियाकडे चला. त्याच्यानंतर आपण सातवा प्रश्न सोडवू, जनरली काय दिसतंय पहा, एक नजर फिरवल्यानंतर वर्तुळ दिलाय आणि बरोबर मध्ये त्याचे दोन भाग केले, पंचकोन दिलाय मध्ये उभी रेष मारून त्याचे दोन भाग केले,
त्यानंतर चौकोन दिलाय, परत आडवी रेष मारून काय केले, त्याचे दोन समान भाग केले. आता इथं दोन क्रायटेरिया होऊ शकतात. पहिल्या आकृतीत आडवी रेष मारली, नंतर उभी रेष मारली, परत आडवी रेष मारली, आता परत उभ्या रेषेचं उत्तर काय होऊ शकतं, बरोबर येऊ शकतं. पण असं उभ्या रेषेचं दिलंय का इथं? नाही. मग आता इथे एकच क्रायटेरिया शिल्लक राहतो आणि तो म्हणजे कोणता आहे, कि उभ्या किंवा आडव्या रेषेमुळं काय होतंय, कि आकृतीचे दोन झाले समान भाग झाले, दोन काय झाले समान झालेले आहेत. मग तशी आकृती पहा पुढे कोणती दिसते तुम्हाला, इथे मात्र किती झालेत, इथे दोन रेषा मारल्यात, प्रत्येक ठिकाणी रेष किती मारली, एक, म्हणजे हा आपल्या याच्यामध्ये बसत नाही. त्याच्यानंतर हा पहा त्रिकोण आहे. आता यांची थोडं मला वाटतं प्रिंटिंगचा प्रॉब्लेम आहे, ही ना हा त्रिकोण ऍक्च्युली असा पाहिजे होता, पण ठीक आहे, असं बरोबर असे मध्यभागी म्हणजे दोन भाग म्हणजे दोन सारखे त्रिकोण या ठिकाणी काय होतात, तयार होतात ह्या एका रेषेमुळे. कारण रेष आडवी एक उभी हा क्रायटेरिया इथं जुळत नाही आपण पाहिलं. मग इथे एकच कोणता आहे, की रेषेमुळे काय होत आहेत, आकृतीचे दोन समान भाग होतात आणि ते इथे होत आहेत. बरं, इथे समान भाग झालाय का, या रेषेमुळे वर त्रिकोण आणि खाली चौकोन, म्हणजे नाही, इथे पण दोन समान भाग झाले नाही. म्हणजे इथे पर्याय क्रमांक कोणता आहे आपला, दोन आहे. इथे पर्याय क्रमांक कोणता आहे आपला, दोन. त्यानंतर इथे पहा, हे सर्व सोपे आहे, आठवा प्रश्न तुम्हाला सुद्धा सुटेल कारण पहिल्या बरोबर तो सुटते. आता नवव्या प्रश्नाकडे थोडा आपण पाहूया. कारण बऱ्याच जणांना काय वाटतं, बी डी आणि सी, कारण अक्षरमाला हा घटक आपला झालेला आहे. अक्षरमालेनुसार मुलं काय करायला जातात, की समजा ए बी सी आणि डी, म्हणजे मग सी सोडून डी आलाय, पण नंतर परत सी आलाय, असं अक्षरमालेची नियम इथे लावण्याचा प्रयत्न करतात. तर मी परत एकदा तुम्हाला सांगू इच्छितो की गटात बसणाऱ्या आकृतींमध्ये ह्या सोडवण्याची एकच पद्धत आहे, की पहिली आकृती पहा. आता इथं अक्षर म्हणून नका गृहित धरू त्याला, त्याला आकृती म्हणून गृहित धरा. बी हे लेटर नाही, हे अशा पद्धतीची आपली काय आहे, आकृती आहे. मग ही आकृती समजून आपल्याला काय करायचं आहे, विचार करायचा आहे का कोणता पर्याय आपला बसू शकतो. तर इथे जर तुम्ही विचार केला तर पहा, जर मी याच्यामध्ये आडवी रेष मारली तर काय झालं, याचे सारखे भाग झाले, शिवाय हा वरचा भाग याची जी पाण्यातील प्रतिमा तयार झाली. बर, हाच भाग इथं, म्हणजे काही एक्सटर्नल गोष्टी आपण पण करू शकतो, समजा दिलेली गोष्ट आहे. मग आता इथं काय केलं, मी रेष मारली होती, त्यांनी रेष दिलेली आहे का मारायला, नाही, पण मला कोणतंच दुसरा क्रायटेरिया लागत नाही. मी आधी हा क्रायटेरिया लावला होता की इथे एक रेष आहे आणि इथे किती, दोन दोन असे वक्रकार आकार आहेत, बरोबर आहे. मग पुढच्या आकृतीत काय झालं, की एक रेष तशीच राहिली आणि दोन जे वक्रकार होते त्याच्यामधली एकच वक्रकार राहील. बर, पुढच्या याच्यामध्ये काय झाली, रेष गेली आणि फक्त वक्रकार राहिली. बर, त्याच्या पुढे काय आता आहे का काही ऑप्शन, नाही. मग हा क्रायटेरिया न जुळल्यामुळे मी विचार केला, म्हणजे काही ठिकाणी आपल्याला सुद्धा अशी आडवी रेष मारून त्याचे दोन समान भाग होत आहेत का, उभी रेष मारून त्याचे दोन समान भाग होत आहेत का, आडवी रेष जर मारली तर ह्या दिलेल्या गोष्टीची जी पाण्यातली प्रतिमा तयार होती का, असा सुद्धा आपण इथे विचार करायचा आहे. जर कोणताच क्रायटेरिया जुळत नसेल तर आडवी रेष मारून पहा, याचे दोन समान भाग झाले. इथे जर मारला तर बरोबर याच्यातली पाण्यातली आकृती खाली तयार झाली. इथे जर मारली याचीच दोन समान भाग झाले आणि पाण्यातील आकृती तयार झाली. मग हा क्रायटेरिया पुढे लागू होतो. पहा, इथे जर मी रेष मारली तर जुळतंय का, पहा याचीच पाण्यातील आकृती काय झाली, खाली तयार झाली. आता इथे जुळतंय. बर, इथे जर मी आडवी रेष मारलो तर दोन समान भाग होत आहेत का, नाही, आणि पाण्यातील आकृती तयार झाली का इथं, तर नाही झाली. इथं पण मी अशी आडवी रेष मारतो, काय झालं पहा, याचे की इथं अशी पाण्यातील आकृती तयार झाली का, नाही, म्हणजे हा सुद्धा पर्याय जुळत नाही. इथं आडवी रेष मारली, दोन भाग होत आहेत, पण याची पाण्यातली आकृती काय होणं, काय म्हणजे याची पाण्यातील आकृती तयार होणं गरजेची होती अशी, पण झाली का, नाही, म्हणजे इथं जुळणारा पर्याय कोणता आहे आपला, ए. जुळणारा पर्याय कोणता आहे इथं, ए, म्हणजे पर्याय क्रमांक ए. पर्याय क्रमांक कोणता आहे इथं, ए. इथपर्यंत लक्षात आलं, जेवढे मला वेगवेगळ्या पद्धतीचे आकृत्या दिसल्या की कोणत्या कोणत्या पॅरामीटर वरती आपण आकृत्या चेक करू शकतो, तर ते मी इथे घेण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्याच्यानंतर हा दहावा प्रश्न पहा, इथं आडवं लाव
आडवी रेषा मारून पाहिलं जुळत नाही, पण इथे जर तुम्ही उभी जर रेष मारली तर मात्र काय होतंय, इथे जुळते. आणि याच्यातली दुसरी म्हणजे ह्या अर्ध भागाची जी आरशातली आकृती काय होती या ठिकाणी तयार होती. मग या पुढच्या पर्यायामध्ये अशी कोणती गोष्ट आहे की उभी रेष मारली तर आपल्याला समान भागाने आरशातली जी तयार होती, तर या ठिकाणी टी हा इथे आहे. म्हणजे मला इथे सांगण्याचं एकच तात्पर्य आहे की जर क्रायटेरिया जुळत नसेल तर स्वतःच आडवी रेष मारा किंवा उभी रेष मारा आणि दिलेली आकृती दोन समान भागात होते का, अशा पद्धतीने त्याला सोडवण्याचा काय करा प्रयत्न करा. इथे सुद्धा हा प्रश्न तसाच आहे, पुन्हा पुन्हा तेच प्रश्न घेण्यात काही मजा नाही. 12वा प्रश्न जर पाहिला तर बघता क्षणी आपल्याला कळतंय की दोन समान भाग केलेत आणि दोन समान भाग झाल्यानंतर काय केलेलं आहे, त्यातला एक भाग काय केलाय रंगवला आहे. मग असं कुठं कुठं दिसते पहा, इथे पण भाग केलेत आणि एक भाग रंगवलाय. आता इथे पण दोन भाग केलेत आणि एक भाग रंगवलाय, पण इथे दुसरी एक गोष्ट कॉमन आहे, इथे आकृतीचे उभेच भाग केलेले आहेत. समजतंय, आकृतीचे कसे उभे केलेत भाग उभे, पण इथं मात्र बघा हा भाग कसा केलाय आडवा, म्हणजे इथं जमणार नाही, हा आडवा आहे इथे जमणार नाही. आता प्रश्न राहतो इथे, बरोबर आहे. आता इथं काय दोन आहेत, पर्याय किती आहे तिथं दोन, हा एक आहे आता आणि आपल्याकडे हा एक पर्याय, मग याच्यातला कोणता पर्याय देणार आता आपण खरं विचार, 2 मिनिटं तुम्हाला देतो मी. कोणत्या पद्धतीने कोणता क्रायटेरिया लावते या ठिकाणी, आता इथे दोन्हीकडे पण काय आहे आकृती दिलेली आहे आणि त्याचे दोन काय केलेले आहेत समान भाग केलेले आहेत. म्हणजे असे काही जे प्रश्न आहेत की याच्यामध्ये हा सरळ सरळ क्रायटेरिया हा काय होत नाही, इथं बऱ्याच वेळा कनेक्ट होत नाही. पण आपल्याला काय करायचंय सर्वोत्तम पर्यायाच्या काय करायचंय जवळ जायचं आहे, बरोबर आहे. इथे कॉम्बिनेशन जे आहे एक आकृती आणि त्याचे दोन भाग या ठिकाणी केले आहेत. आता या ठिकाणी मला हे दोन्ही उत्तर वाटत आहेत बरोबर, कारण आकृती एकच आहे आणि भाग काय केलेले आहेत समान रंगवलेले आहेत. आता एक भाग अजून चान्स होता बरोबर यांना प्रश्न फिरवण्याचा, कारण आकृती दोन समान भाग केल्यानंतर त्याच्या उजवीकडचाच भाग रंगवलाय, पण ह्या दोन्ही ठिकाणी त्याच्या उजवीकडचा पण भाग रंगवलेला आहे, भाग झालेत आणि दोन्हीकडचा भाग त्या ठिकाणी रंगवला आहे. आता याच्यामध्ये दुसरा क्रायटेरिया आपल्याला लावा लागेल, काय करता येईल याच्यामध्ये, वर्तुळ आहे अर्धा भाग आहे याच्यात पण आयत आहे आणि याच्यात पण आयत आयतामध्ये आणि त्रिकोणाचा पण दोन समान भाग आणि एक भाग रंगवला, पण दोन्हीकडे कंडिशन इथे आता समजा ही आणि ही आकृती गेली आपली, या दोन या आकृती गेल्या, आता दोन आकृत्यांपैकी आपल्याला करायचा आहे विचार करायचा आहे. येते कोण लाभ, आता तुमचं मला पाठीमागे जाऊन पण पाहण्याचं नाही. या ठिकाणी जर आपण विचार केला तर ह्या दोन आकृत्या आहेत, दोन समान भाग आणि निम्मा भाग रंगवलाय, माझ्या दृष्टीने ना हा सर्वोत्तम पर्याय पर्याय क्रमांक 4 आहे. ह्या आकृतीत त्यांनी थोडासा चेंज देणं आवश्यक होत, पण असो काहीतरी कदाचित प्रिंटिंग नसते, कारण दोन्हीकडे पण येणारा क्रायटेरिया तो याच ठिकाणी आहे. बाकीचे प्रश्न होईपर्यंत या प्रश्नाचा जर आठवलं मला काही अजून तिसरा क्रायटेरिया तर मी हे करतो जाताना सांगतो, म्हणजे जर लक्षात आला तर माझ्या दृष्टीने मला हा चौथा पर्याय बरोबर वाटतो आणि हा पण तसा बरोबर आहे खुली, कारण उभेच भाग केलेत आणि उजवाच भाग त्यांचा काय केलाय रंगवलेला आहे. पाहूया आपण म्हणजे नेमकं कोणता अजून तिसरा क्रायटेरिया लागतोय. त्याच्यानंतर 13व्या प्रश्नाकडे जाऊया आपण, कारण पुढे आणखी महत्वाचे 5 प्रश्न मी घेतलेले आहेत. 5 प्रश्न घेतल्यानंतर आपण परत वाटलं तर 12व्या प्रश्नाकडे रिटर्न येऊया, कारण जेवढे शक्य आहेत तेवढे क्रायटेरिया मला तुम्हाला या ठिकाणी दाखवायचे आहेत. आता हे हा निम्मा भाग आहे, हा हे प्रश्न हा समजा सोपा आहे. आता 13 मध्ये पहा, 13 मध्ये असे काही गोष्टी आहेत की काय केलेले आहे की असे तीन प्रकारचे काय केलेले आहेत आकृत्या आपल्याला काय केल्या दिलेल्या आहेत. आता आकृत्या जर आपण पाहिल्या आता इथे सुद्धा म्हणजे पहिला क्रायटेरिया म्हणजे माझ्या सवयीनुसार मला सवय अशी आहे की पहिल्यांदा अँगल मध्ये फिरून पाहायचं,
आता समजा ही आकृती मी फिरवली अँगल मध्ये 90 डिग्री मध्ये फिरवली, समजा हा जो बाण आहे ना असा आहे, मधला बाण एकच चिन्हाचा फक्त विचार करा, हा बाण असा आहे, पुढच्या आकृतीत तो आडवा आलाय का? आलाय. बर, हा ह्या बाणाचं तोंड वर आहे आणि याची जी म्हणजे काय म्हणतो आपण टेलची जी बाजू आहे तिकडे दोन बाण आले, मग पुढच्या आकृतीत तसं झालंय का? पहा, बरोबर आहे. पहा, बाण असाच झालाय, याच्या टेलच्या याच्याकडे दोन बाण आले, म्हणजे ह्या ज्या आकृत्या आहेत ह्या अशा पद्धतीचं कॉम्बिनेशन आहे, हे इथं बरोबर आले. त्याच्यानंतर इथं जर केलं आपण तर इथं परत हा बाण 90 डिग्री मध्ये फिरवला, बरोबर आहे असा, आणि 90 डिग्री मध्ये फिरवल्यानंतर त्याच्या बाणाच्या तोंडाकडे ही आकृती आणि अशी आकृती हे कॉम्बिनेशन येते. म्हणजे इथं मी पहिला क्रायटेरिया असा लावला होता की मधली म्हणजे ही जी पूर्ण आकृती आहे, जी पूर्ण आकृती आहे ही अशी आहे, बरोबर आहे, याला अशी 90 डिग्री फिरवली तर ती दिसणार आहे अशी दिसणार आहे, परत त्याला काय केलंय 90 डिग्री फिरवलं तर ती अशी दिसणार आहे. मग आता याला जर फिरवलं तर आपलं कॉम्बिनेशन काय होणार आहे? असं होईल, बरोबर आहे, आणि असं होईल. मग अशा आकृतीचा पर्याय या ठिकाणी, अशा आकृतीचा पर्याय दिलेला आहे का? पहा, आता पहिला पर्याय जर आपण पाहिला तर बाणाचा बरोबर इथे आहे का नाही, आणि या ठिकाणी इथे हा पण पर्याय काय होतोय आपला? बरोबर होतोय. पहा, बाणाचं टोक अर्ध आणि पूर्ण वर्तुळ, बाणाच्या टोकाकडे बाणाचं टोक इथे, ओके, हे बरोबर आहे, बरं का? आता इथं इथं जर पाहिलं तर हे जुळत नाही, आता बाणाचं टोक आपल्याला तिरकस पाहिजे, इथे जर पाहिलं तर तिन्ही बाणाचे टोक एकाच बाजूला आहेत, म्हणजे हा क्रायटेरिया काय होत नाही या ठिकाणी, इथे जुळत नाही. त्याच्यानंतर जर पुढे पाहिला तर इथे बाण, इथं आता आपल्याला बाण कसा पाहिजे? आडवा बाण असणारच उत्तर आपण फक्त इथे शोधणार आहोत. इथे जर पाहिलं आपण तर पहिला पर्याय आपल्याला काय होतोय या ठिकाणी योग्य वाटत आहे, म्हणून 13 वा जो पर्याय क्रमांक किती आहे. आता बऱ्याच वेळा काय असू शकतो बघा, पहिल्या प्रश्नांमध्ये जे पाहिलं ना आपण तर कदाचित प्रश्न आहेत ना असं पण विचारतात. एक मिनिट, म्हणजे अशी कल्पना आली का ते असे सुद्धा हा प्रश्न एक चेंज करू शकतात. पहा, हे जे आहे ना बाण हा असा, आणि इथेच वर आणि इथं अर्धा चंद्र किंवा अर्धा गोल तुम्ही इथं म्हणू शकता. तर इथं दिसताना आपल्याला काय दिसतंय की हा जो वर्तुळ आहे हा याच्या कोणत्या बाजूला आहे? डाव्या बाजूला आहे, आणि अर्धा वर्तुळ जो आहे तो कोणत्या बाजूला आहे? उजव्या. तर हेच कॉम्बिनेशन कॉन्क्रीट मानून म्हणजे उत्तर आकृतीमध्ये ह्या बाणाच्या डाव्या बाजूला जिथं वर्तुळ आहे उजव्या बाजूला जिथं अर्ध वर्तुळ आहे तीच आकृती आपण बरोबर देऊ शकतो, म्हणजे घेऊ शकतो. जर समजा ही आकृती नसती तर कदाचित उभ्या बाणाची आकृती पण आपल्याला चालली असती, फक्त त्याच्यामध्ये तुमची कंडिशन अशी हवी होती. म्हणजे लक्षात येते मला काय सांगायचंय की ह्या बाणाच्या टोकाच्या उजव्या बाजूला वर्तुळ आणि डाव्या बाजूला वर्तुळ आणि उजव्या बाजूला अर्ध वर्तुळ हे जरी कॉम्बिनेशन असलं तर होऊ शकत. आता इथे यांनी काय केलं की हेच कॉम्बिनेशन आहे फक्त 90 डिग्री मध्ये काय केलं, इथं आकृती घड्याळाच्या दिशेने काय केली? वळवली आहे, म्हणजे फिरवली घड्याळाच्या दिशेने. एकपर्यंत लक्षात आलं? हे प्रश्न अशा पद्धतीने या ठिकाणी मेकअप होऊ शकतात. त्याच्यानंतर इथे जर पाहिलं आता हे प्रश्न एकाच धर्तीवरती आहे हे सर्व, की जर तुम्ही आता म्हणजे याला एकच गोष्ट सगळ्यात महत्वाची आहे की याचा सराव करणं गरजेचं आहे. पहा, हे प्रश्न आपले हे समोर आले हे आपण सोडवले, पण याच्यापेक्षाही काही क्रायटेरिया ते लावू शकतात. मग आता सगळ्याच क्रायटेरियांची आपली प्रॅक्टिस होणार आहे का? नाही होणार. कदाचित तुम्ही केलेल्या प्रॅक्टिस केलेल्या क्रायटेरियांपैकी त्यांचा क्रायटेरिया ते वेगळा पण लावू शकतात. मग प्रॅक्टिसचा फायदा काय होतो की समजा मी पहिला क्रायटेरिया लावला तो जर नाही जुळला काय अडचण नाही, दुसरा क्रायटेरिया लावतो नाही जुळला, तिसरा क्रायटेरिया लावतो नाही जुळला, चौथा क्रायटेरिया लावा. पण याला फक्त 2 3 4 क्रायटेरिया लावा. जर तुम्हाला असं वाटलं आता मला क्रायटेरिया लक्षातच येत नाही इथे खूप वेळ जातोय, तर समजा आता जसा 12वा प्रश्न आहे आपला, आता तिथं मला कन्फ्युजन झालं की नेमकं आता कोणतं उत्तर घेऊ बोलायचं, कारण दोन्हीकडे पण मी जो क्रायटेरिया शोधला होता तो सारखाच आहे याला. तुम्ही सरळ काय केलं, त्या प्रश्नाला गोल करा, आणि शेवटी तुम्हाला मी बरेच विद्यार्थी बघतो
की त्यांच्याकडे शेवटचे 15 मिनिटं काय झालेले असतात, शिल्लक राहिलेले असतात. म्हणजे बरेच मुलं 15 मिनिटांमध्ये नुसते बसून असतात. आपण विचारलं ना की झाला पेपर काय, ते झाला पेपर. मग हे जे तुम्हाला जे कन्फ्युजन करणारे पेपर होते किंवा असं वाटलं भाऊ मला याचं उत्तर सापडत नाही, मला अजून अडचण येते, मला आणखी वेळ पाहिजे, तर असे 5 ते 6 प्रश्न तुम्ही काय करू शकता, असे गोल करून या शेवटच्या 15 मिनिटांमध्ये आपण त्याला काय करू शकतो, शोधण्याचा प्रयत्न करू शकतो शेवटच्या 15 मिनिटांमध्ये. कारण समजा आता तुम्ही म्हणता असं काम, आता तुमचा भरपूर सराव झालाय तुमच्या शाळेने, तुमच्या वर्ग शिक्षकांनी, आपल्या सर्व लोकांनी, तुम्ही सुद्धा खूप सराव सगळ्यांनी केलेला आहे, पण तरी पण काय होतं, बऱ्याच वेळा टाइम मॅनेजमेंट न जुळल्यामुळे पण घाई गडबड होते. आता पेपरमध्ये माझ्या निदर्शनाची गोष्ट आली की 1 ते 75 प्रश्न असतात, तर पहिले प्रश्न आहेत ना सुरुवातीचे, म्हणजे समजा 26 पासून, बुद्धिमत्तेचे 26, 27, 28 ही 40 पर्यंतची रेंज आहे ना, कधी कधी ते आहेत ना अवघड ते मध्यम टाकतात प्रश्न, किंवा समजा त्यांनी अवघड ते मध्यम प्रश्न टाकले 26 ते 40 च्या दरम्यान, तर बऱ्याच मुलांचा गोंधळ काय होतो तो वाटला तो सांगतो, की समजा एखाद्या 30व्या नंबरचा प्रश्न आहे आणि थोडा तो अवघड आहे, तर तो मुलगा काय करतो, हा सोडवण्यासाठी तिथेच अडून बसतो, म्हणजे मला 30वा सुटलाच पाहिजे आणि त्याच्यावरच जास्त विचार करत बसतो. पण याचा परिणाम काय होतो की त्याचा वेळ या 30व्या प्रश्नाला बराचसा वायाला गेलेला असतो. आणि यांनी काय केलेलं असतं, शेवटचे 65 पासून ते 75 पर्यंतचे जे प्रश्न आहेत याच्यामध्ये बरेचसे सोपे प्रश्न ते टाकतात. पण होतं काय की आपला वेळ मधल्याच प्रश्नांना बराचसा गेल्यामुळं आपण काय करतो, सगळे प्रश्न सोडवण्यासाठी घाई करतो, आणि ह्या घाई करायच्या नादात शेवटी शेवटी जे सोपे प्रश्न असतात म्हणजे ह्या शेवटच्या टप्प्यामधले, हे सुद्धा घाईच्या याच्यामुळे आपण काय करतो, चुकून ठेवतो. म्हणजे मी हे बऱ्याच जणांच्या बाबतीत ऑब्झर्व केलं की शेवटी शेवटी सोपे प्रश्न असतात पण वेळ नसतो, वेळ पुरत नाही, किंवा शेवटचे 15 मिनिटं राहिले म्हणून घाईघाईत करायला जातात आणि काय करून बसतात, सोपे प्रश्न सुद्धा चुकवून बसतात. म्हणून मला असं वाटतंय की जो प्रश्न तुम्हाला असा वाटेल की कन्फ्युजन वाटतोय बो मला, याच्यात माझा क्रायटेरिया थोडाफार मेळ खात नाहीये, मला उत्तर सापडत नाहीये, आणि मी 4 क्रायटेरिया 3 क्रायटेरिया लावून झाले आता मला काय हा लक्षात येत नाही, अडचण नाही, त्या प्रश्नाला सरळ गोल करा आणि पुढे चला. कारण शेवटी जे काही तुम्हाला 10 आणि 15 मिनिटं उरणार आहे त्याच्यामध्ये हा प्रश्न आपण सोडवण्याचा प्रयत्न करणार आहोत. त्याच्यानंतर ही जर 15वी आकृती पाहिली तर पहा अशी रेष आहे, आणि त्याच्यानंतर जी रेष आहे ती अशी पुढे वाढलेली आहे, त्याच्यानंतर याच्यातली जी रेष आहे ती अशी वाढलेली आहे, आणि बाहेरच्या रेषेने जो आकार तयार झाला आहे तोच आकार, म्हणजे बाहेरच्या रेषेने त्रिकोण झालाय आणि आतमध्ये पण काय त्रिकोण, इथे पण पहा ही रेषा अशी, ही रेषा अशी, ही रेषा अशी, ही रेषा अशी, चौकोन झाला, बाहेर पण चौकोन. नंतर ही पहा 1 2 3 4 5 6 आणि आतमध्ये पण काय आहे, षटकोन आहे. असं कॉम्बिनेशन असणारी आकृती कोणती? आता ही जर आकृती, आता घड्याळ्याच्या दिशेने आकृती आपण त्याला गृहीत धरलेले पहा, हे जर असतं ही रेष मला अशी पाहिजे ना, मग या ही रेष अशी, मग ही रेष अशी, मग ही रेष अशी, बरोबर आहे. पण इथं आहे का तसं नाही, इथं काय केलंय, इथं उलटी उलट्या म्हणजे घड्याळ्याच्या विरुद्ध दिशेने आले, म्हणजे मी सध्या याला ड्रॉप करेल. त्याच्यानंतर इथे पहा, बरोबर आहे, इथं वाढली बरोबर आहे, इथं वाढली बरोबर आहे, याच्यामुळे झालाय त्रिकोण तयार, आणि आतमध्ये सुद्धा कोणता आहे, त्रिकोण, म्हणजे माझ्या दृष्टीने ही बरोबर आहे. आता पुढचं पाहू की आकृती अशी पाहिजे, अशी अशी ही अशी, तरी देखील इथे बाहेर आलेले आहे, म्हणजे ही आकृती सुद्धा मी इथं काय करणार आहे, ड्रॉप करणार आहे. इथं इथं बाहेरची आकृती बरोबर आहे, त्रिकोण तयार होतोय, पण आतला त्रिकोण पण कसा पाहिजे आपल्याला, पाहून घ्या इथं. ही जी समांतर रेष आहे ही समांतर रेष पाहिजे, पण इथे समांतर रेष नाही, हे एकमेकाला छेदणाऱ्या रेषा तयार झाल्या, म्हणून माझ्या दृष्टीने हा पण नाही, म्हणजे इथे बरोबर पर्याय कोणता असला तर पर्याय क्रमांक 2, म्हणजे आकृतीची इथे घड्याळाच्या म्हणजे क्लॉकवाईज, म्हणजे घड्याळ ज्या दिशेने फिरतं, म्हणजे घड्याळ ज्या याच्यामध्ये फिरतं त्या दिशेने आकृती पण फिरवली, किंवा जी आकृती तयार झाली तीच आतमध्ये दिली, असे 2 क्रायटेरिया या ठिकाणी वापरले. इथं आणखी एक गोष्ट निदर्शनास आणून द्यावी वाटते की आकृती गटाशी जुळणाऱ्या याच्यामध्ये कदाचित म्हणजे आकृतीमध्ये
तीन तीन क्रायटेरिया जुळवले जाऊ शकतात, म्हणजे ती घड्याळाच्या रूप याच्यामध्ये पण फिरवली, बाहेर जेवढे आकार आहेत तेवढेच आकार आतमध्ये पण घेतले, असे तीन क्रायटेरिया जोडून सुद्धा तुमचा संबंध जुळवू शकतो. मग पहिला सिंगल क्रायटेरिया लावून पहा उत्तर भेटते का नाही, मग ठीक आहे, मग दोन क्रायटेरियाचं कॉम्बिनेशन करून पहा की पुढची आकृती भेटते का, आणि तीन चार क्रायटेरिया लावून पण जर आपल्याला असं वाटलं की मला याचं उत्तर आत्ता सापडत नाहीये, तर त्याला सरळ गोल करा आणि पुढच्या 15 मिनिटासाठी त्याला ठेवून द्या. ठीक आहे, आपण पुढे जाऊया. पहा इथे ही आकृती घेतलेली आहे, आता ह्या आकृतीमध्ये पहा काय दिसतंय. आता तुम्ही थोडा 2 मिनिटं विचार करा आणि सांगा, तुम्ही तुमचं उत्तर काढण्याचा प्रयत्न करा. पहिल्या आकृत्या तुम्हाला क्रायटेरिया समजावं म्हणून सोपे सोपे क्रायटेरियाचे घेतले होते, बरोबर आहे. आता या ठिकाणी काय कोणता क्रायटेरिया लावता येईल पहा. इथे त्रिकोण आहे, आतमध्ये वर्तुळ आहे, इथे चौकोन आहे, आतमध्ये त्रिकोण आहे, आणि इथे षटकोन आहे. पहा याच्याहून एक क्रायटेरिया लक्षात येत होता काय, का बाहेर चार बाजू असणारा, चार बाजू असलेली आकृती आहे आणि आतमध्ये मात्र याच्यापेक्षा एकने कमी असणारी आकृती, म्हणजे इथे काय आहे त्रिकोण आहे ना, इथे षटकोन आहे, आतमध्ये काय आहे पंचकोन आहे, पण इथे कसं जुळवणार, इथे जुळत नाही ना तो क्रायटेरिया, इथे तीन बाजू आहे ना, तर दोनच बाजू असणारी आकृती पाहिजे. आता ही दोन बाजू असणारी आकृती होऊ शकते का, नाही, वर्तुळ आहे, म्हणजे ह्या दोनला जुळतोय क्रायटेरिया पण याला जुळत नाही, मग अशा वेळेस कोणता क्रायटेरिया लावता येईल. तर बऱ्याच वेळा काय असतं, मी सांगितलंय सगळीच गोष्ट काही किचकट नसतात, काही गोष्टी फार सोप्या असतात. इथे फक्त एकच गोष्ट म्हणजे वरच्यावर जर पाहिली तर इथे त्रिकोण आहे, आतमध्ये मात्र वर्तुळ आहे, इथे चौकोन आहे, आतमध्ये मात्र त्रिकोण आहे, म्हणजे बाहेर जी आकृती आहे तर आतमध्ये त्याच्यापेक्षा वेगळी आकृती आहे, बस एवढाच एक सोपा क्रायटेरिया त्यांनी या ठिकाणी काय केला, गृहित धरला. आता इथे पहा, इथे षटकोन आहे, आतमध्ये पंचकोन आहे, बरोबर आहे. म्हणजे दिलेली प्रत्येक आकृती, बाहेरची जी आकृती आहे, आतली आकृती आणि बाहेरची आकृती ह्या वेगळ्या आकृती आहेत, बस हा एकच सोपा क्रायटेरिया. ह्या गणताला सुद्धा बऱ्याच जणांचा बराच वेळ जाऊ शकतो, म्हणजे ह्या गटाशी जुळणाऱ्या पदावरून कोणता क्रायटेरिया लावा. आपल्याला काय वाटतं बऱ्याच वेळा की स्कॉलरशिपचा पेपर आहे आणि बोर्डाचा येणारा पेपर हा उघडच असणार आहे, तर असं काही नसतं. येणाऱ्या पेपरमध्ये सोपे पण प्रश्न आहेत, कुंभ प्रश्न आहेत आणि अवघड पण प्रश्न आहेत, सगळेच अवघड असणार नाही, पण बऱ्याचशा गोष्टी फार सोप्या असतात, पण आपण असं वाटतं आपल्याला की नाही ते अगदीच कठीण असतात आणि आपणच वेगळ्या दृष्टीने विचार करतो. तर पहिलं सिम्पल वेने पहा की दोन्ही आकृती बाहेरच्या आणि आतली वेगळ्या आहेत, इथे बाहेर पंचकोन आहे, आतमध्ये सुद्धा पंचकोन आहे, म्हणजे एकच आहे, म्हणजे इथे हा ग्रुप चालणार नाही. इथे सुद्धा चौकोन आहे, आतमध्ये सुद्धा चौकोन आहे, इथे आपल्याला गृहित धरून चालणार नाही. पहा इथे इथे वर्तुळ आहे, आतमध्ये सारखी आकृती आहे, जुळणार नाही. इथे त्रिकोण आहे आणि आतमध्ये मात्र चौकोनाचा प्रकार पतंग आहे, ठीक आहे ना, म्हणजे दोन्ही आकृत्या वेगळ्या आहेत, म्हणजे इतका सिम्पल क्रायटेरिया. कारण हा हे गणित जेव्हा मी पाहत होतो तर मी सोडवताना पण बराचसा क्रायटेरिया लावून पाहिला, म्हणजे मी सुद्धा याला बराचसा वेळ घातला, म्हणजे मला सुद्धा हे गणित जेव्हा मी घ्यायचं ठरवलं तुम्हाला समजून सांगायला, तुम्ही याचा विचार करताना मला बराचसा मला सुद्धा याच्यात वेळ गेला, आणि नंतर मग नंतर लक्षात आलं की इतका सोपा क्रायटेरिया लागू शकतो, लागू पाहू तो जुळतोय, म्हणजे कधी कधी सोपं सोपं पण लागू होतं. मनात असं काही गृहित धरून नका की किचकटच क्रायटेरिया लागला जाऊ शकतो, असं काही नाही. बऱ्याच वेळा सोपे सोपे क्रायटेरियाने सुद्धा प्रश्न फार लवकर सुटतात. इथपर्यंत लक्षात आलं, आता हा फार वेगळा वाटला मला, म्हणजे हा कोणत्या कॅटेगरीतला वाटला, कारण याला इतका सिम्पल क्रायटेरिया आहे ना की बरेच पोहोचले याच्यात जात नाही, खूप किचकट विचार करतात, म्हणून हा सांगितला की सोपा क्रायटेरियाने सुद्धा बरेचसे प्रश्न तुमचे सुटणार आहेत, त्यामुळे डोकं शांत ठेवा, रिलॅक्स राहा, काय प्रॉब्लेम नाही, नसेल तर हा लक्षात येत शेवटच्या 15 मिनिटासाठी ठेवा, पण निम्म्यापेक्षा जास्त पेपर 15 मिनिटांमध्ये ठेवू नका शेवटच्या 15 मिनिटासाठी, नाही सर म्हणले याला वेळ नाही पुढे करा गोल या शेवटच्या 15 मिनिटात, असं केलं तर तरी आपला काय होणार आहे, सगळा गोंधळ होऊ शकतो. हा ज्याला खरं सोडवताना खूप प्रॉब्लेम वाटतोय ते प्रश्न मात्र न जाणारे मार्क आहेत, तर अशा प्रश्नाला गोल करा आणि ते अटेम्प्ट करायचं ट्राय करा, कारण शेवटी दोन दोन मार्क वाढणं आपल्यासाठी खूप गरजेचं आहे. त्याच्यानंतर आपण पुढे जाऊया.
हा मगाचा प्रश्न आहे, पाठीमागच्या याच्यामध्ये पण आलेला आहे, पण त्याच्यासारखा हा दिसतो. तुम्ही इथे म्हणताल की 90 डिग्री मध्ये फिरवलंय, म्हणजे याचा सुद्धा मी विचार केला होता की याला 90 डिग्री मध्ये फिरून होते कसं. आता ही घेऊ आपण, पहिली आकृती घेऊ आणि याच्यातली हिमतीच आकृती घेतो फक्त मी. बरं, आता ती कशी झाली, अशी अशी झाली, म्हणजेच तिला काय केलंय, 45 डिग्री मध्ये फिरवलंय, बरोबर आहे. नंतर फिरवलं तर ती अशी यायला पाहिजे होती, 45 डिग्री. तुम्ही काय आली का ती नाही. बरं, मग आता कोणता क्रायटेरिया लावायचा, तर इथं सुद्धा एकदम सोपा क्रायटेरिया लागला. बऱ्याच करून पाहिलं की इथे एकच क्रायटेरिया लागतो, की जेव्हा आडवी रेष आणि ही उभी आकृती अशी जेव्हा तुम्ही गृहित धरताल, तर हा जो गोल आहे हा कुठे आहे, त्याच्या डाव्या बाजूला आहे, आणि अर्धा चंद्र कुठे आहे, त्याच्या उजव्या बाजूला आहे. हेच कॉम्बिनेशन इथे सुद्धा आहे. पहा, आता ही जी आकृती, याला जर तुम्ही अशी उभी केली अशी, तर काय होईल, पहा बरं, गोल इकडे येतोय, अर्धा चंद्र इथे येतोय, बरोबर आहे. म्हणजे ह्या कॉम्बिनेशनच्या डाव्या बाजूला गोल, उजव्या बाजूला अर्ध. बस हाच क्रायटेरिया, इतका सोपा क्रायटेरिया उत्तरामध्ये काय होतो, जुळवला जाऊ शकतो. आता याला जर समजा मी अशा पद्धतीने मांडलं तर काय होणार आहे, पहा बरं, तर इथं अर्ध वर्तुळ येईल, म्हणजे चुकलं. कारण डाव्या बाजूला आपल्याला काय पाहिजे, हे पाहिजे. आता याला पण मी सरळ केलं, आता हे उलट पालट केलं, म्हणजे हा सुद्धा विषय संपला. आता याला जर सरळ केलं तर पहा, बरोबर याच्या डाव्या बाजूला काय येतोय, हा वर्तुळ येतोय, म्हणून इथं पर्याय क्रमांक 3. इतका सोपा क्रायटेरिया इथं लागतो. ठीक आहे, आपण पुढे येऊया. इथे पहा, सुरुवातीला ते सांगितलं होतं की पहा, आता इथं त्यांनी नशीब रेष काय केलेली दिलेली आहे, पण बऱ्याच वेळा समजा तुम्हाला ही रेष पण नाही देणार आणि नुसते ह्या आकृती देतील, याच्यावर सुद्धा आपण ओळखून घ्यायचं की काय, की वरच्या आकृतीची ही कशाची आहे, पाण्यातील आकृती. ही सुद्धा कशी आहे, पाण्यातील आकृती, आणि ही सुद्धा कशी आहे, पाण्यातील आकृती. मग तुमचं काम काय आहे, इथं पाण्यात असणारी आकृती शोधायची आहे. आता ही आहे, पण याची पाण्यातली आकृती कशी होईल, अशी तयार होईल, म्हणजे इथं हे नाही जुळत, याची पाण्यातली आकृती अशी तयार होईल, म्हणजे हे सुद्धा जुळत नाही. हा क्रायटेरिया इथे जुळतोय. हा जर आपण केला तर पहा, इथे रेषा आडव्या आहेत, इथे मात्र उभ्या आहेत, बरोबर आहे. पण रेषा इथं वाकडे तिकडे केल्या, सुद्धा म्हणजे पहिल्या आडव्या होत्या, इथे उभ्या केल्या, आहे ना. म्हणजे हा सुद्धा, म्हणजे या ठिकाणी क्रायटेरिया कोणता येतो, 3 येतो. इथं पाण्यातील आकृतीचा क्रायटेरिया हा सोपा आहे. आता हा पुन्हा एकदा असाच प्रश्न आहे जो मगाशी, रेष आपण स्वतः मारली तरी चालते, याला जर अशी रेष मारली आपण तर काय होत आहे, दोन समान भाग होत आहेत, आणि शिवाय समान झालेल्या भागाचं काय तयार होत आहे, पाण्यातून त्याची आकृती तयार होते. याचं सुद्धा उत्तर तुम्ही काय करू शकता, तुम्ही शोधू शकता. ठीक आहे, आता काही ठिकाणी आपल्याला मनाने रेषा मारायच्या आहेत, हे एक लक्षात ठेवा. त्याच्यानंतर आपण पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. आता मला वाटतं उत्तर तुम्हाला स्वतः सांगता येत असावं. आता अशा प्रकारचा सुद्धा प्रश्न येऊ शकतो, गटाशी बसणारं पद आहे. आता आपण सराव तर केला आकृत्यांचा आणि इथे आलाय. पहा, आपल्या जो घटक आहे याचं नाव आहे गटाशी जुळणारे, बरोबर आहे ना. हाय हाय हाय, हे 3 गोष्टी दिल्या, हा काय झालाय गट. मग ह्या गटाशी जुळणारा म्हणजे याचा याचा आणि याचा काहीतरी एक संबंध आहे, याच्यात जो काही कॉमन संबंध आहे तोच कॉमन संबंध आपल्याला शोधायचा आहे, आणि त्याच कॉमन संबंधाचं उत्तर आपल्याला काय करायचंय या ठिकाणी शोधायचं आहे. इथे आकृती नाही पण खेळाचे चित्र दिलेले आहे, बरोबर आहे, खेळांचे. आता हा चेस आहे, हा लुडो आहे आणि हा कॅरम आहे, बरोबर आहे. मग इथे विचार करताना आपण काय केलं, की चेस आपण घरात बसून खेळतो, तर कधी स्टेडियम मध्ये जाऊन खेळलो का आपण, चेस नाही, हा घरात खेळला जातो. लुडो पण बैठी खेळ आहे थोडक्यात, आहे ना, बसून, म्हणजे 2 मित्र 3 मित्र असे एकत्र बसून काय करू शकतात, लुडो 4 मित्र बसून, कॅरम 2 किंवा 4 जण खेळू शकतात, चेस 2 जण खेळू शकतात, म्हणजे त्या जागी बसून खेळण्याचे हे खेळ आहे. हा याच्यातला कॉमन गुणधर्म आहे, की एका जागी किंवा इनडोअर म्हणतो आपण त्याला, है ना, इनडोअर गेम्स येते, एका जागी बसून खेळण्याजोगे. मग आता हे पहा, हे काय कार्ड्स आहेत, पत्ते, बरोबर, एका जागी बसून खेळतात.
आता क्रिकेट आहे, एका जागी बसून खेळण्याचा खेळ आहे का? हा नाही, हा ग्राउंड वर खेळण्याचा आहे. त्याच्यानंतर हा फुटबॉल आहे, हा सुद्धा एका जागी बसून खेळला जात नाही. आणि हा हॉलीबॉल आहे, हा सुद्धा एका जागी बसून खेळला जात नाही. मग एका जागी बसून खेळणारा कोणता खेळ आहे? तर काल म्हणजे प्रश्न गटाशी जुळणारा हा याचा मेन आत्मा आहे. की दिलेले त्यांना फक्त एवढंच चेक करायचं आहे की आज तीन गोष्टी तुम्हाला दिलेल्या आहेत, त्या तीन गोष्टींमध्ये जो काही कॉमन गोष्ट आहे की जी तीनमध्ये आहे आहे आहे, तिन्हीमध्ये आहे 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 म्हणजे काय? चेस बैठी खेळ आहे, लिडो बैठी खेळ आहे, कॅरम बैठी खेळ आहे. लक्षात आलं? म्हणून कार्ड बैठी खेळ आहे, आहे आहेची सिरीज. क्रिकेट बैठी खेळ नाही, फुटबॉल नाही, हॉलीबॉल नाही. लक्षात आले? म्हणजे एक गोष्ट की ह्या तिघांनाही लागू होती किंवा ते एका गुणधर्माने हे तिघही बांधले गेलेले आहेत. तोच गुणधर्म आपल्याला उत्तरातल्या चौथ्या गोष्टी शोधण्यासाठी काय करायचा आहे? वापरायचा आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर इथे पहा, हा प्रश्न 2018 ला विचारला गेला आहे, त्याच्यामध्ये हा मी मुद्दा म्हणून घेतला. कारण इथे पहा, आतापर्यंत आपण जेवढे काही क्रायटेरिया लावून पाहिले तर इथे ते क्रायटेरिया लावायला बराचसा कळायला प्रॉब्लेम येतो बऱ्याच जणांना, नाही का? समजा एक रेस मारली, समान भाग झाला, पण पाण्यातील आकृती काय होती याची तयार होत नाही. बरं, इथं तो जर लावला तर इथं तो अजिबातच जुळत नाही, इथं तो अजिबातच जुळत नाही. मग नेमका काय क्रायटेरिया लावायची? एकच आकृती तीन ठिकाणी नाही, याच्याकडे सगळ्या वेगवेगळ्या आकृत्या आहेत. मग आता करायचं तरी काय? समजा एखादी आकृती असली तर ती क्लॉक वाईज का 90 डिग्री फिरवली का आपण असं म्हणू शकतो, पण इथं तसं काहीच नाही. मग जर असं या चारही पाचही क्रायटेरिया जर जुळत नसेल तर एक क्रायटेरिया लक्षात ठेवा, दिलेल्या आकृतीमध्ये रेषा पहा किती आहेत, 1, 2, 3, 4, 5, 6 आणि 7. 7 रेषांनी ही आकृती तयार झालेली आहे. ही ही आकृती पहा, 1, 2, 3, 4, 5, 6 आणि 7. म्हणजे इथे एक गोष्ट कोणती लक्षात पाहिजे की आकृती किती रेषांनी पाहिली हे सुद्धा एकदा नजर करून घाला ना. ही 7 रेषांनी तयार झाली, ही सुद्धा 7 रेषांनी तयार झाली. आता ही आकृती पहा, 1, 2, 3, 4, 5 आणि 7, ही सुद्धा 7 रेषांनी आकृती तयार झाली. म्हणजे रेषांची संख्या सुद्धा इथे क्रायटेरिया म्हणून गृहित आपण ठरवू शकतो. इथे रेषांची संख्या आहे, इथे 7 रेषांनी, म्हणजे इथे 7 रेषांनी तयार झालेली आकृती आली का? पहा, 1, 2, 3, 4, 5 आणि 6 होत आहे, म्हणजे हा नाही जुळत जुळत नाही तर 1, 2, 3, 4, 5, 6 आणि 7, इथं 7 आहे, हे 1 येते. बरोबर आहे. आपण पहिला क्रायटेरिया शोधला, 1, 2, 3, 4, 5 आणि 6 हे नाहीये इथं, 1, 2, 3, 4, 5, 6 आणि 7 इथं पण काय होत आहे? 7 येत आहे. बरोबर आहे, हे पण उत्तर आहे. आता ह्या दोन उत्तरांपैकी आपल्याला काय करायचं? उत्तर शोधायचं आहे. ही सुद्धा आकृती 7 ने तयार झाली रेषांनी आणि ती सुद्धा 7 ने. पण इथं जर तुम्ही पाहिलं तर एकमेकाला छेदणारी एक पण रेषा नाही, इथं पण छेदणारी रेषा नाही, इथं पण छेदणारी रेषा नाही, आणि इथं सुद्धा छेदणारी रेषा नाही. छेदणे म्हणजे काय? अशा प्रकारचं कॉम्बिनेशन तर पुढे दिसत नाही, पण ते कॉम्बिनेशन इथं दिसते आणि म्हणून आपण याला रिलेट करणार आहे. कारण इथे छेदणाऱ्या रेषा आल्या आणि इथे छेदणारी येते रेष नाही, म्हणून हा सुद्धा पर्याय गेला. आणि उत्तमातला उत्तम पर्याय कोणता आहे? पर्याय क्रमांक 4. 2018 चा प्रश्न होता हा, त्यावेळेस बऱ्यापैकी बऱ्याच जणांना हा किचकट गेला असणार आहे. कारण इथे रेषा मोजून ते छेदत नाही, जे दोन क्रायटेरियांचं त्यांनी काय केलं होतं, कॉम्बिनेशन केलं होतं. म्हणजे रेषा मोजा, आकृतीतल्या आकृत्या मोजा, बाहेरच्या आकृतीतल्या रेषा, आतल्या आकृतीच्या रेषेची कमी असतील किंवा जास्त असतील असं काहीही ते जोडू शकतात. तर फक्त एक एक आपल्याला काय करायचं या ठिकाणी लावायचा आहे. त्यानंतर या ठिकाणी ही शेवटची आकृती मी घेतली, जी सुद्धा 2018 ला विचारली. कारण इंटरेस्टिंगली ही आकृती त्यांनी घेतली, याच्यामध्ये 2 ते 3 क्रायटेरिया एकत्र केले. आता संपलेला आहे पण तरी सांगून जातो, पहा याच्यात त्रिकोण किती आले, एक म्हणजे हाईट त्रिकोण, हाईट 2 त्रिकोण आले. त्रिकोण किती? 2. वर्तुळ किती? 3. आणि चौकोन किती? 1. म्हणजे वर्तुळ 3,
याच्यापेक्षा त्रिकोण किती आहे, एक ने कमी आहे, बरोबर आहे, आणि चौकोन किती आहे, दोन ने कमी आहे. मग इथं आपण पाहूया तसंच याच्यामध्ये वर्तुळ किती आहेत पाहूया. पहा, 1 2 3 4 5 पाच असतील, त्रिकोण किती असायला पाहिजे, 4. मग जुळतोय का क्रायटेरिया पाहू, 1 2 3 आणि त्रिकोण किती आलाय, 4 असत. आणि चौकोन किती आलेत मग, त्याच्यापेक्षा 2 ने कमी म्हणजे 3 यायला पाहिजे. चौकोन किती आले तिथं, 3. हाच क्रायटेरिया सेम पुढे करायचा आहे, इथं लावायचा आहे की वर्तुळापेक्षा 1 ने त्रिकोण कमी पाहिजे. मग इथं वर्तुळ पहा, 1 2 3, वर्तुळ किती तिथं, 4. त्रिकोण किती आहेत, 1 2 3, इथं बरोबर, इथं वर्तुळ आलं 3. आता चौकोनाचा पण क्रायटेरिया जोडून पहा, आता याच्यापेक्षा 2 ने काय पाहिजे, इथं कमी पाहिजे, इथं 2. आता हा जोडतोय. त्याच्यानंतर इथे या, इथं वर्तुळ किती आहेत, 1 2 3, इथं इथं पण वर्तुळ 4 आहेत. दुसरा प्रश्न याच्यात, याच्यापेक्षा त्रिकोण किती आले, 3 आले, आणि याच्यापेक्षा चौकोन किती पाहिजे होते, 2, पण इथे किती आले, 3. म्हणून हा गेला, वर्तुळ 1 2 3 4 आहेत, म्हणून त्रिकोण काय पाहिजे होते आपल्याला, 1 ने कमी म्हणजे 3 पाहिजे होते, पण इथे 2 आले म्हणून हा गेला. नंतर वर्तुळ 2, याच्यापेक्षा 1 ने कमी पाहिजे नव्हता त्रिकोण, म्हणजे इथे 1च पाहिजे नव्हता, तो पण इथे जुळला नाही, म्हणून इथे पर्याय क्रमांक किती येतोय, 1. इथे किती आला पर्याय क्रमांक, 1. मला वाटतं हे जेवढे म्हणजे वेगवेगळ्या प्रकारच्या कॅटेगरी मला या ठिकाणी तुम्हाला जेवढ्या सांगता आल्या तेवढ्या मी तुम्हाला सांगितल्या, याच्याही पेक्षा वेगवेगळ्या क्रायटेरिया जुळवले जाऊ शकतात. 3 4 क्रायटेरिया एकत्र करून सुद्धा काही गोष्टी आपल्याला विचारल्या जाऊ शकतात. मग याच्यासाठी फक्त सराव करा जास्तीत जास्त आकृत्यांचे, तर ते तुम्हाला पुढच्या परीक्षेमध्ये येणाऱ्या आकृतीसाठी फायद्याचे होतील. याच्यावर 2 किंवा 1 प्रश्न पडतो आणि ते दोन्ही प्रश्न आपले जाणार कसे नाहीत, म्हणजे बरोबर आलेच पाहिजेत, याच्यासाठी जर आपण प्रयत्न केला तर आपले मार्क ऑटोमॅटिक वाढतील. मला वाटतं आपण या ठिकाणी आता थांबूया. धन्यवाद सर. आज आदरणीय श्री संदीप खाडे सरांनी आपल्याला गटाशी जुळणारे पद